रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य दालन, सर्व ब्रँड एकाच छताखाली, 365 दिवस डिस्काउंट व ऑफर्स, संपूर्ण कपडे बजेट मध्ये, रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। मिरज टाकळी सरपंचपदी पहिला महाविकास आघाडीचा उमेदवार महेश मोहिते हे विजय झाल्यात। 28 वर्षीय तरुणाला ग्रामस्थांनी संधी दिली आहे। आज टाकळी ग्रामपंचायत सरपंच पदाच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे। 6 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे होते। या निवडणुकीत महेश मोहिते व मुसा गोदड यांच्यात चुरशीची लढत झाली। मुसा गोदड यांना 1725 मतदान झाले तर महेश मोहिते यांना 1859 मतदान झाले। 107 मताधिक्याने महेश मोहिते विजयी झालेले आहेत। 28 वर्षाचा तरुण शेतकऱ्यांना टाकळी ग्रामस्थांनी सरपंच पदाची संधी दिलेली आहे। महाराष्ट्र राज्यात महाविकास आघाडी आल्याने त्याचे पडसाद आता उमटले आहेत। महाविकास आघाडी शेतकरी आघाडी पॅनलचे महेश मोहिते विजयी झाल्याने काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला। गुलालाचे उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। भाजप नाराजगट्याने ही या विजयाला हातभार लावला आहे। जनशक्ती विरुद्ध जनशक्तीचा विजय झाल्याची प्रतिक्रिया नूतन सरपंच महेश मोहिते यांनी दिलेली आहे व पेरे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली काम करून गावचा विकास करण्याचे आश्वासनही यावेळी त्यांनी दिले। सर्व माहिती केलेल्या मंडळींचा जाहीरनामा ग्रामस्थांनी माझ्यासाठी जे वडीलधाऱ्या मंडळांनी माझ्यासाठी जे निवडण्यासाठी सहकार्य दाखवले, जनतेने पण माझा पूर्ण विश्वास दाखवलेला आहे। त्या सर्व जातीय समाजा जनतेने माझा पूर्ण विश्वास दाखवला आणि एक नवक तरुण नेतृत्व करायची संधी मला दिलेली आहे। या भविष्यात कोणतेही जनतेसाठी मी पूर्ण ह्याने काम करेन।